ते काही होऊ शकले नाही, पण हा जो आपला
ఇది ఒక మొత్తం ఇట్లా పసు మొత్తం తెలిసి ఎక్కడ కనబడుతుంది సంబంధపడి అతను పేరు కట్టి సాయం ఎనారాయ అసలు తిని నిరూప్ దిల్లారు మనం కుట్టే స్థానమది ఇంత నైరాశ్యం ఏమి దేతా తెలియ ఆ కార్యక్రమాల శుభేచ్ఛలు అని విశేషంగా మొహమాష కనబడుతుంది వలసే పట్టిన సార్ గృహమంత్రి అసలు తమాషా కలవంతంగా సాధారణీకరణ కన్న గట్టి నిర్బంధం महाराष्ट्राच्या राज्यावर काम होतं ते निर्बंध उठवायचं काम आदरणीय वळसे पाटील साहेबांनी केलं होतं म्हणून तेव्हापासून तमाशा करावा लागला तर सगळं चालू झालं होतं नाट्य चालू झाले होते कीर्तन चालू होते प्रवचन चालू झाले लग्न समारंभ चालू झाले पण तमाशा काय चालू झाला होता ते वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून ते आपला निश्चित प्रकार झालेला आहे प्रकाश अण्णा खांडे इथं उपस्थित झाले ते आता आपल्या देश पातळीवर लोक कलावंत आणि सांस्कृतिक विभागाचं जगामध्ये जे लोक प्रतिनिधी करणार त्यांचं सिलेक्शन करून परदेशी लोक पाठवले त्यांची टीम तयार करणार वेगळ्या वेगळ्या महाराष्ट्रातले आणि देशातल्या ग्रामीण भागातले लोक कलावंतांचा समूह तयार होतो त्यांना चांगल्या दिशेने घेऊन पुढे जाण्यासाठी त्यांच्यावर आता केंद्र सरकारने खूप मोठ्या प्रमाणाची जबाबदारी टाकली आणि ते आपले पिंपळगावचे पुत्र आहेत आणि देशाचं लोक कलावंतांचं प्रतिनिधित्व करत आहेत त्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना आहे मग ते पण ज्या ज्या गोष्टी सांगतील त्या माध्यमातून आपल्या जुन्नर तालुक्याच्या तमाशा कलावंतांना मदत करण्यासाठी आम्ही निश्चित प्रकारे पुढाकार घेऊ तमाशा म्हटलं तर वेगळ्या अंगाने वेगळ्या नजरे लोक आमच्याकडे पाहतात पण जरी पाहत असले तरी तमाशा हे आमच्या जुन्नर तालुक्याचं अभिमान आहे तसं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या तालुक्यात झाला दोन अष्टविनायक आहेत मुक्त कुटुंब आहेत असे अनेक ठिकाणं आहेत तसं तमाशा पण हा आमचा अभिमान आहे आणि कोणाला काय म्हणायचं तर म्हणू द्या पण ही तमाशा कला जपण्यासाठी पुरण येण्यासाठी टिकवण्यासाठी ज्या जुन्नरचा लोकप्रतिनिधी म्हणून वल्लभ शेठच्या पावलावर पाऊल टाकू आम्ही सगळेच या सर्व कलावंतांनी कडमार्गाच्या मागे उभा आहे एवढा या निमित्ताने सांगतो शेवटी सहकार मध्ये काम करत असताना वसंतराव जगताप साहेब आणि त्यांचं काम खूप मोठं आहे आजच जे पुस्तक पतसंस्थेची चळवळ त्याचं प्रकाशन इथे झालं हे फक्त सहकार क्षेत्रात नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये चळवळ असणं हे अत्यंत गरजेचं आहे काही लोकांची नुसतीच काही काम नसताना वळवळ चालू असते लगेच शेजारी मागोशेठ म्हणजे वळवळण्याची चळचळ पण चालू असत पण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून प्रत्येक क्षेत्रामध्ये मग तमाशा असेल सहकार क्षेत्र असेल राजकारण असेल आपल्या शेतीशी निगडीत काम असेल शिक्षणात असेल पर्यटनामध्ये असेल व्यापार क्षेत्रात असेल चळवळ असणं गरजेचं आहे तरच त्याच्यामध्ये सगळं जिवंतपणा असतो आणि सहकार क्षेत्रामध्ये ही चळवळ अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये जागरूक ठेवण्याचं काम साई कृपा पतसंस्था आणि वैष्णवी मल्टी स्टेट कॉपरेटिव्हची बँक आपली काम करते ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये करते जवळपास 160 पैकी जास्त पतसंस्था आपल्या तालुक्यात आहेत 2000 पेक्षा अधिकच्या ठेवी 2000 कोटीपेक्षा अधिकच्या ठेवी आपल्या सगळ्या संस्थेमध्ये आहेत आणि या सगळ्या संस्थेमध्ये साई कृपा नावाची जी पतसंस्था आहे ही अत्यंत चांगली काम करते याचा सर्वांना आपला सर्वांचा अभिमान आहे सहकार क्षेत्रात समाजकारणात काम करत असताना लोकांना चांगली दिशा देण्यासाठी वसंतराव आणि त्यांच्या सहकार्यांनी इथून पुढे चांगल्या प्रकारचं पाऊल ठेवावं असं माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे पुन्हा एकदा आपण सर्वांनी आमचा सत्कार केला त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन देतो वल्लभ शेठ बेंके साहेब बेंके परिवार या तालुक्याच्या आम जनतेच्या वतीने या बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज
सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।